सीबीआयनं आपल्या कार्यकौशल्यानं जनमानसात विश्वास संपादन केला असून ही संस्था न्यायप्राप्तीमध्ये एक ब्रँड म्हणून उदयाला आली आहे असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हिरकमहोत्सवी समारोहानिमित्त पुणे नागपूर आणि शिलाँग इथल्या नव्या कार्यालयीन संकुलांचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सीबीआयच्या कार्याचा आवाका मोठा असून त्याची व्याप्ती संघटित गुन्हेगारीपासून सायबर गुन्हेगारी रोखण्यापर्यंत पसरली आहे मात्र भ्रष्टाचाराला आळा घालून देशाला भ्रष्टाचार मुक्त करणं ही सीबीआयची प्रमुख जबाबदारी आहे असं पंतप्रधान म्हणाले भ्रष्टाचार से देश को मुक्त करने की है भ्रष्टाचार कोई सामान्य अपराध नाही होता भ्रष्टाचार गरीब से उसका हक छीनता है भ्रष्टाचार अनेक अपराधों का सिलसिला शुरू करता है अपराधों को जन्म देता है भ्रष्टाचार लोकतंत्र और न्याय के रास्ते में सबसे बड़ा रोड़ा होता है विशेष रूप से जब सरकारी तंत्र में भ्रष्टाचार हावी रहता है तो वो लोकतंत्र को फलने फूलने नहीं देता जहां भ्रष्टाचार होता है वहां सबसे पहले युवाओं के सपने बलि चढ़ जाते हैं युवाओं को उचित अवसर नहीं मिलते हैं भ्रष्टाचार हा लोकशाही आणि न्यायदानातला सर्वात मोठा अडथळा आहे भ्रष्टाचारामुळे अनेक नवीन गुन्हे जन्माला येतात स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार काळा पैसा यामुळे जनसामान्यांचं नुकसान झालं असं सा त्यांनी सांगितलं यापूर्वी सरकारी योजनांची रक्कम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत अनेकदा भ्रष्टाचार होत असे मात्र दोन हजार चौदा नंतर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं अथक प्रयत्न केले आठ कोटींहून अधिक बनावट लाभार्थ्यांना शोधून काढण्यात आलं असं ते म्हणाले आज मोबाईल जनधन आणि आधार या त्रिसूत्रीमुळे खऱ्या लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळत आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतानं अमृता काळात पदार्पण केलं असून कार्यक्षम संस्थांशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही असे उद्गार पंतप्रधानांनी काढले कोटी कोटी भारतीय पच्चीस सालो मे भारत को विकसित बनाने का संकल्प लिया है और विकसित भारण का निर्माण प्रोफेशनल और एफिशिएंट इंस्टीट्यूशंस के बिना संभव नहीं है और इसलिए सीबीआई पर बहुत बड़ी जिम्मेदारी है अतुलनीय सेवा देणाऱ्या आणि सर्वोत्तम तपास करणाऱ्या आयच्या अधिकाऱ्यांना याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक आणि सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं तसंच एक टपाल तिकीट आयचं ट्विटर हँडल आयच्या सर्वोच्च न्यायालयातल्या खटल्यांच्या संग्रहाचं आणि नाण्यांचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं